हमारा था अथंगा सा समुद्र आणि त्या समुद्राचा असा फील येत होता की एकदम चिंचिंचा मोमेंट बसलेला होता. खूप खूप मन सोपत असं वाटत आहे, फ्रेश वाटत आहे, आनंदी आनंद दिसतो आहे सर्व. आणि एकदम या लाटाच्या अशा एकदम असं येत आहे जो आहे अत्यंत मजबूत आहे, अत्यंत ह्या ज्या लाटांना ज्या कोवळ्या लाटांना जो उत्साह वापस आवतो आहे जो पाण्यासारखा आहे एकदम एकदम कडक अशा लाटा येत आहेत. मग त्या अशा भिरकावून परत जात आहेत, शांत होत आहेत, शांत होत आहेत. मस्त असं वातावरण आहे, मस्त एकदम निसर्गाचा फील, निसर्गाच्या सानिध्यात जर येत असेल तर नक्कीच आपण या मालवण लांब लांबपर्यंत एक 11 किलोमीटरचा जवळजवळ बीच आहे. गर्मी अक्षरशांची नाहीशी झालेली आहे, आम्हाला तांगातून तो अक्षरशः कमी झालेला आहे. तरी आपण या ठिकाणी भेट देण्याकरता आलं असतं तरी पाणी महत्वाचं, म्हणजे पाणी घेऊन यावं तर हे आम्ही तुम्हाला सांगतो आहे की नाही, बरोबर आहे की नाही, पाणी घेऊन येतो. त्याला आता आमचे 12 वाजलेले आहेत आणि आपण थोड्या वेळातच इथून आता रवानगी घेणार आहोत. इथून आम्ही बीच कडे जाणार आहोत, बीच कड आम्ही कूच करणार आहोत अर्धातच. ते बाकीचे मित्रमंडळ आमचे खूपच एवढे स्लोली आहेत की नाही चला मदत तरी येत नाही, चला मदत तरी येतच नाही, तरी आणखी तिकडेच फोटो काढले, तिकडेच काय करतात ही पाहत आहात आपण. अखंड अशी तटबंदी अशी तटबंदी आहे आणि आम्ही ह्या ठिकाणाहून असं फिरत आहोत. ही जी पाहत असाल खूपच उंच उंच भिंती आपल्याला पाहायला मिळत आहेत, म्हणजे जी तटबंदी आहे ती एवढी मजबूत आहे की सांगता येत नाही. तिथे एक पिठाची ग्रहण आपल्याला दिसत असेल, त्याची गोल आहे ती पिठाची ग्रहण होती पहिल्यांदा आणि ह्यातून जे आपण सिंहगड गडावर जे पाहिलं ह्यातून बाण मारण्यासाठीच हे होतं, दुर्बीण म्हणता येऊ शकते. आणि हा गड म्हणजे एवढा जिंकणं एवढं सोपं नव्हतं, कारण की ही अखंड अशी मजबूत अशी तटबंदी जी पाहायला मिळते ती खरोखरच म्हणजे साधी सुधी नाहीये, खूपच आणि की भक्कम आपल्याला अशी तटबंदी पाहायला मिळते. हे नेतृत्व दाखवत आहे की कशा प्रकारे बाण सोडला जायचा, कशा प्रकारे नजर ठेवली जायची, म्हणजे खूपच असं तीन तीन चार चार ठिकाण असं एक ठिकाण एकानेच मारा करण्यासाठीचा. हा तेच ना, असं चार चार बाजूला आपण एक पारे करी चार चार बाजूला असं बाण मारू शकतो. पडले 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 Thank you.